काय बुवा, माझा तुमच्या बोलण्याला विरोध नाही. बोलते वेळी आपण कुठल्या लेवलला जाऊन बोलतोय तिथे फटाके वाजतायत आणि तुम्ही सांगता त्याच्यात किती शॉर्ट असत. काय बुवा, तरुण वर्गाला हे ठीक आहे, पण इथे जी लहान लहान मुलं आहेत ना, ती काय तुझ्याकडून आत्मसात करणार. तुझ्या शाळा जेव्हा चालू होतली ना तुळशीच्या लग्नानंतर, तेव्हा त्यांना बाई विचारतली काय रे ते घोड्या मुख बारी होते ते कसा काय. नाही नाही डोके बुवा, आपलं ते समजावून सांगा, पण गुंड सांगा त्याच्यात किती शॉर्ट मारले ते सांग. काय 15-20 शिकणं माझ्या तरुण वर्गासाठी सांगतोय, 15-20 शिकून म्हणजे क्वालिफिकेशन पूर्ण, ग्रॅज्युएशन पूर्ण करून आज शून्य किमतीचो बुवा असा तो ह्यो गुंडू सावंत. लक्षात घ्या, काय शिक्षणाचा उपयोग होतो माका सांगाना. आज त्याच्या बोलण्याची बतावणीची लेवल काय हा ती बघा लेवल. तुम्ही म्हणशाल की लोके बुवा चुकीचा बोलता, चिडून बोलता, चिडूचो मंडळी, ह्यो प्रश्न नाही. तुम्ही त्याची बतावणी कशी आहे, मी फक्त सुरुवातीक त्याला मशाल लावलंय बस. फक्त मशालीचो किती पराक्रम त्यांनी गाजवल्या नोटेशनच्या पूर्वी तर आपल्या समोर हा. आणि ही ताकद आहे बुवा, मी जर सुरुवातीक माझी मशाल जर ना ही पंती काय काय तुझी मेणबत्ती जर पेटवली माझी, तू म्हणत ना तुझी मेणबत्ती पेटता काय, माझ्या मेणबत्तीत ताकद आहे लक्षात ठेव. हा कुकडुकू त्याच्या पण मेणबत्तीत ताकद आहे. कुकडुकू करणं एवढा काळोखात बसन म्हणजे सोप्या नाही, हा ताकद आहे मेणबत्तीत. तेव्हा लेवल सोडून माका पण बोलता येतं बुवा. आणि तू जर लेवल सोडलंस फक्त युट्यूब वाल्यांका ते बटन बंद करू सांग, मग होऊन जाऊ दे काय का. हा फक्त भूतकाळाची पुनरावृत्ती करू नको, कारण तुझा एक स्टँडर्ड हा नुसते हे कोणा धरून मारी मरीत बोला नको. माझी बारी चालू मगाशी मी बोलत होतोय, मी मगाशी बोलत होतोय काय तुझं भजन चालू असताना, मग मधीच बोला नको. हा मधीच बोलायचं नाही, तू 7 वेळा ये, 8 वेळा ये, 100 वेळा माका काय संबंध नाही. मी एकदा येईल भाई, माझं तरी सत्यानाश करीन नाही तर तुझं तरी करीन लक्षात ठेव. भाई मी सावरून येणार उमळ, तू शिस्तीत चाललं तर मी शिस्तीत चालणार. नाही सांग त्याची भाषा बघा. मी म्हणता तुझ्या साचा तू असो माका बोलाक लागलं तर जीव देणार, जा जीव दी जाणा तुझी काय कोणा तू ए तुझी गरज कोणा का बोला का गरज सांग ना. अरे आणि मी म्हणते मी मेलोय, किती दिवस माझी बायको बाहेर फिरायची नाही, जास्तीत जास्त 13 दिवस. 14व्या दिवशी आज कोण माझ्या सगळ्या तरुणांका सांगतोय त्यांची लग्न झालेली आहेत त्यांका, तुम्ही जर म्हणत असाल माझ्यामुळे माझं संसार अडात, 13 दिवस जास्तीत जास्त काहीतरी खोलीत बसती, 14व्या दिवशी त्यांका बाहेर पडाचच लागत लक्षात ठेवा. तेव्हा कोण मरण होय काय ह्या नाया ए ऐते नुसतं आकडात येईलच ना, त्या कानातल्या डूल घालून आणि हातात ब्रेसलेट घालून ही शायनिंग मारूची बंद कर आणि शायनिंग होय दाखव जरा. त्याची भाषा कशी आहे ती बघा, फक्त ह्याच्यातला काय शक्यतो हे करू नका. आफ्टर बीट मगाशी त्या काका सांगतात 16 मात्रा घे. तू माका आज घोडे मुखात जर तू त्या परमेश्वराक मानत असशील तर 13 मात्रा सोडून याक तरी अडदालातला नोटेशन सादर कर ना. मग ह्याका बतावले हा काय तुझ्याकडे सांगला भजनातला, मग ह्याका भजना करतो, मग पेटी मागे ठेव म्हणून म्हणून सांगितलं तुका, पेटी मागे ठेव आणि 13 मात्रा सोडून याक तरी नोटेशन हे सादर कर. तुझ्यात जर किडे ना तुझ्यात, माझ्यात नुसते किडे, तुझ्यात रेमंड आणि सुलेमानात ते फक्त लोके बाहेर काढता लक्षात ठेवले बंद कर धंदे. नुसते बतावणीवर शायनिंग मारून बारी करून मोडून ठेवचे ना भजनासाठी बुवा, आमचे आतडे पिळवट आवतो रे आम्ही आणि पैसे तुझ्या एवढेच आमका देतो. काय लिवली शिल्लक हा त्याच्याकडे काय लिवली बोलो, आणि ह्या महिन्यात तर अजिबात नाही लिवली वाचो, थंडी पडली मरणाची. लिवली होता तो आणि माका सांगता काय स्पर्धेक म्हणता जा बुवा, स्पर्धेक बोलता मी गेलोय तिसरो नंबर इलो, एकूण बुवा होते 3. मी सांगतो बुवा 3 मग येतो तिसरो नाही तर पहिलो कसं येतो. ए किती आता सांग 60-70 बुवा होते काय माका. मी अगुवा मी प्रामाणिक सरस्वती आणि घोडेमुखा स्मरून सांगतोय, मी अर्ध्या हळकुंडान पिवळो झालेलोच बुवा असे, पण गुंडू सावंत पेक्षा भजनाच्या बाबतीत मी पुढेच असं या प्रत्येकात मान्यच करून आला. मी बाकीच्या खायच्या बुवा बरोबर टप करतच नाही ना, कधी सांगितलंय तर सांग ना. विनोद सावंतला सांगलंय तुझ्यापेक्षा माझं भजन भारी आहे म्हणून, कधीच नाही सांगितलंय. अरुण घाटीक सांगितलंय, कधीच नाही सांगितलंय. तू ता मान्य कर,
कारण तुझ्याकडे धोंडे माती काय नाही. आणि मी बोलता काय खोटा कधी राम सांगत नाही. दशावतारी कलावंत बसले काका. मी सुरुवातीला जेव्हा भजन करायचं नाही ना तेव्हा सामाजिक नाटकात 6 वेळा बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतो 6 वेळा हिरोचं काम केलंय. मग तू माझ्या तब्येतीत जाऊ नको. हे आता काल जे बसलेत हे पीटी झिंटानंतर माझेच गाल बसले. हा 6 वेळा आणि तू माका कशा घेतलेली माका थोडीशी गाणी मला घ्यायची बुवा. आणि तुका जर तेवढी पावर असत तर तू एकदा माझ्या बरोबर नटीचं काम कर. नटीचा मग शॉर्ट कसे मारूचे ना ते कळती. अरे काय काय खायच्या लेवलला बुवा. आफ्टर बीट मग अशी 13 मात्राचा जो मी सांगला सरळ बीट म्हणता असा. आणि काय आफ्टर बीट काय काय फेका फेका एवढे कमरे हलवतो. मग आज भजन करतो कशा घराकडे थांबला तुका आफ्टर बीट ची सवय होता. तो आम्ही सुद्धा इलो ना बुवा नवीनच आज इल. तू काय एवढं असो पाल्याला किती आहे. अरे माका थोडी तरी किंमत ठेव. जसं काय मी एकटोच बारी ओढून येत नाही त्याका वाटला काय माका एवढं लोकांनी सपोर्ट केले आणि आता बहुतेक लोक मी लोक आहे मला तो हे ह्याच्यातले 10% तरी माका मराठ देते रे. मग आता कशाक लिहून घेत. 15वी शिकलेला ना थोडा मेमरी शिल्लक ठेव आणि बोलाक्षी. हा मी काय सांगितलंय भीती वाटत माका. कारण काय या गटार असा ना तर सुरुवातीपासून हॉक सुरुवात करता. या गटारामुळे माका भीती वाटता. शब्द कसे जबाबदारीने वापरतय ते बघ. तुका हिंमत असली तर परत रागान काय बघतलं काय करतलं तू. तू सरलस. मी सांगतोय तू रूपावलीच्या अगोदर बोलू शकत नाही. आता बोलू शकत नाही मी सांगतोय. त्यानंतर अश्वत्थामा काय इलेक्शनचं आपण वैयक्तिक विषयात कधीही जाऊया नको. प्रत्येक हे 4 दिवसाचे असतात. अहो त्यांना इलेक्शन बद्दल आपण काय बोलू शकत नाही. कारण मी स्वतः 3 वेळा ग्रामपंचायतीत सलग पडलोय. घोडेमुखच करून सांगते. मी कधी खोटा बोलत नाही. त्याच्यामुळे आपण दुसऱ्या हसण्याएवढे आम्ही मोठे नाही. पण गुवांका मी त्या बाबतीत खूप मानतोय. त्यांनी खूप खूप म्हणजे खूप समोरच्या व्यक्ती टप केल्याने या सुद्धा सोप्याला एकदा बुवांसाठी जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजवा. ते वैयक्तिक विषय वेगळे असत. हा तर प्रेमाचा गाणा. प्रेमाचा गाणा तुम्ही जर कोणी ऐकलाच असेल तर त्यांनी खायचा म्हटले स्वस्ती स्त्री. ए हुंड्या गुंडू इकडे बघ. ए गुंडू जाऊ दे इकडे बघ. प्रेमाचा गाणा स्वस्ती स्त्री कोणी सांगितले. तू झालं भरकाटला. आता थोडे जरा थोडे दिवस ना आता विश्रांती घे. तुका विश्रांतीची गरज हा. चला आणि एक मुद्दो शेवटचं सांगितले काय पार्टनर बरो होयो. हो मात्र मुद्दो बरोबर हा तुझो. पार्टनर माझो पार्टनर बुवा एकच हा. घराकडे असा दे भजनी क्षेत्रात असा दे पार्टनर माझो येत. तुका 17 पार्टनरांमुळे तुझी ही परिस्थिती झाली हा. तू घराकडे गेलंस तरी तुझे 17 पार्टनर. भजनाच्या ठिकाणी सुद्धा तुझे 17 पार्टनर. माका नाही जमत माझो पार्टनर ये. त्याच्यामुळे माका त्या विषयात तेवढं अनुभव नाही. खायचा मैदान सकल खायचा कसा उसळी मारता काय मारता. आज जिंकले ना भारतवाले. फक्त त्या घोडेमुखात माझी कळकळीची विनंती हा आणि जागृत देवस्थान हा. जसे 909 सामने माझ्या भारतान जिंकले तसे शेवटचे फक्त 2 सामने रवले. माझी खूप इच्छा म्हणजे त्या दिवशी 19 तारखेला आमची दोघांची ठाण्यात बारी आहे. त्याच्यामुळे एक इनिंग आमका बघूक मिळतली नाही. पण घोडेमुख जागृत देवस्थान हा कालपण बुवाणी या देवस्थानाचा उल्लेख तिकडे झरे बांबरला केलेला बुवाणी मनापासून सांगतोय. जेवढी या भजनी श्रोत्यांची जेवढी पुण्याई हा ती त्या घोडेमुखान परमेश्वरान भगवंतान आमची टीम एकदा फायनल पर्यंत जाऊन पुन्हा एकदा आपल्या देशात वर्ल्ड कप यावा अशी मी प्रामाणिक इच्छा व्यक्त करतो. येत अशी अपेक्षा हा. कारण 9 वेळा सलग एकतर्फी विजय. जसं गुंडूबुवांवर संदीप लोक एकतर्फी विजय मिळवतो सचिन दळवी आई माझी मायेचा सागर 101 रुपयांचं बक्षीस आहे.
आता म्हणता तो ऑर्केस्ट्रा लावतोलो बुवा शब्द हा तुका ऑर्केस्ट्राचा बुवा जर माका म्हणत असतील तर गजरात एकही गाणं म्हणा नको Yeah.